नमस्कार. एस आर मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही आपली मुलाखत करत आहोत एका अतिशय मोहक आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाशी, आणि तो आवाज मखमली पण तेवढाच आहे, आणि तो आवाज म्हणजे आहे सावनी रवींद्रचा. सावनी, कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार. थँक्यू. थँक्यू सो मच. सावनी, गाण्याची ओढ किती लहानपणीपासून आणि कशी लागली? मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण एका सांगीतिक कुटुंबात माझा जन्म झाला. दोन्ही माझे आई वडील डॉक्टर आली आहेत, ते स्वतः गायक कलाकार, दोघेही अभिनेते कलाकार आहेत. त्यामुळे ते बघत बघत आणि खूप मोठमोठ्या दिग्गजांचा सहवास लाभत माझं बालपण अत्यंत समृद्ध झालं. पंडित हृदयनाथ मंगेशकरजी किंवा श्रीनिवास खळे काका किंवा यशवंत देव संगीतकार, गंगाधर मांबरे काका, मंगेश पाडगावकर काका, असे खूप मोठमोठे दिग्गज त्यांना मी लहानपणापासून बघत आले. आणि मी खरं तर कशी ह्या गाण्यामध्ये वाहत गेले हे माझं मलाच कळलं नाही, कारण मला कधीच आईबाबांनी फोर्स केला नाही की तू गा किंवा तू गायलंच पाहिजेस, पण आपोआप ते माझ्यात इनबॉर्न होतं, देवाचे आशीर्वाद होते. त्यामुळे मी आपोआप गायला लागले. मग तसा रियाज माझ्याकडनं करून घेतला बाबांनी, आणि हृदयनाथजींबरोबर भावसरगम या कार्यक्रमात गायला लागले, आणि तशी सुरुवात झाली प्रोफेशनल. स्वामी, तू म्हणालीस की दिग्गज लोकांचा तुला साथ लाभला आहे, तर तेव्हा त्या ह्याच्या तुला तुझ्या संगीत क्षेत्रात त्याचा किती अनुभव किंवा किती फायदा झाला? खूप जास्ती, कारण तुम्ही, मला असं वाटतं की कुठलाही कलाकार हा पहिला विद्यार्थी असायला पाहिजे. तुम्ही किती चांगलं शिकताय आणि किती छान ग्रास्प करताय, त्या मोठ्या लोकांच्या सहवासाचा फायदा चांगल्या अर्थाने कसा करून घेताय, दॅट मॅटर्स. आणि आज जेव्हा जाऊन मी स्वतःची गाणी गाते ॲज अ प्लेबॅक सिंगर, तेव्हा त्यांच्याकडनं अननोईंगली जेव्हा आपण भाव, संगीतातले जे भाव मला त्यांनी शिकवलेत, एक्सप्रेशन शिकवलेत किंवा इमोट कसं करायचं गाणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा मी स्वतःचं गाणं आज गाते तेव्हा मला नक्कीच उपयोग होतो. आणि असं वाटतं की आत्ता हृदयनाथ जी असते किंवा त्यांनी मला काय सांगितलं असतं ते इमॅजिन होतं आणि मी तसं इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करते. सावनी, तू आम्हाला हे सगळं सांगितलं आणि आपण पुढे जे काही गप्पा मारणार आहोत त्याच्या आधी तुझ्या आवाजातून एखादं गाणं म्हणजे जरूर. रिसेंटली एक मालिका होती जी अत्यंत लोकप्रिय ठरली आणि माझंही ते पहिलं हिट सॉन्ग ठरलं, तर त्या गाण्याच्या दोन लाईन्स. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो. नाही कळले कधी. वा, क्या बात आहे, खूपच सुंदर, फारच छान. सावनी, तू म्हणालीस की तुला इतक्या लोकांचा साथ मिळालेला आहे, तेव्हा तुला म्हणे की तू गाण्याची पारंपरिक शिक्षा कोणाकडे? माझे प्राथमिक गुरु आणि आत्तापर्यंतचे गुरु माझे वडील डॉक्टर रवींद्र घांबर्डे, त्यांच्याकडनंच मी क्लासिकलचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर पंडित रवी दाते यांच्याकडनं मी गझल शिकले, संगीतकार यशवंत देव त्यांच्याकडनं शब्दप्रधान गायकी आणि अनेक भावगीतं, असे वेगवेगळे माझे वेगवेगळ्या टप्प्यांवरचे गुरु आजपर्यंतचे. समी, तू इंदोरला परफॉर्म करणार आहेस आणि अनप्लग हा जो गाण्याचा फॉर्म आहे हा काय, याच्याबद्दल माहिती? मला असं वाटतं की अनप्लग्ड हा जो प्रयोग आहे मराठी संगीतात, हा अनप्लग प्रयोग करणारी मी पहिलीच होते. 2 वर्षापूर्वी मी सावनी अनप्लग्ड ही माझी यूट्यूब सिरीज सुरू केली होती, आणि अनप्लग्ड हा फॉर्म तसा मराठी रसिकांना तसा नवीन होता, कोणाला माहितीच नव्हतं की व्हॉट एक्झॅक्टली इट इज. पण ते सगळ्यां ते केल्यानंतर मग मी स्वतःची सावनी अनप्लग्ड लाईव्ह कॉन्सर्ट पण घेऊन आली, त्यामुळे अनप्लग्ड ह्या फॉर्मशी माझं खूप जवळचं नातं आहे. अनप्लग्ड म्हणजे कुठलाही इलेक्ट्रॉनिक वाद्याचा आधार न घेता तयार केलेलं, नव्याने तयार केलेलं म्युझिक, ज्याच्यामध्ये प्रत्येक म्युझिशियनचं स्वतःचं असं एक एक्सप्रेशन आहे, परसेप्शन आहे, म्हणजे ओरिजिनल गाणं ला तितकाच आपण सेंटरला ठेवून, तितकाच रिस्पेक्ट ठेवून त्या मूळ चालीचा आपलं एक स्वतःचं असं एक वर्जन तयार करणं म्हणजे अनप्लग्ड. आणि ह्या निमित्ताने मी सगळ्यात जास्ती आभार मानू इच्छिते ते म्हणजे अभिषेक गावडे यांचे, कारण हा फॉर्म खूप चॅलेंजिंग आहे आणि त्याचा प्रयोग पहिल्यांदा करणं आणि ते इंदोरच्या इतक्या उत्तम रसिकांसमोर करणं, खरं तर आमच्या सगळ्यांना खूप जास्ती टेन्शन आहे. कारण इंदोरचे रसिक असे आहेत की ज्याला एखाद्याला आवडलं तर ते इतकं डोक्यावर घेतात आणि उचलून घेतात, पण नाही आवडलं तर ते टीकाही तितकीच मनापासून करतात. सो इट्स अ टफ टास्क आणि चॅलेंज फॉर एव्हरी वन, आमच्यासाठी, अख्ख्या टीमसाठी. त्यामुळे सगळ्यात आधी अभिषेकजींचे आभार की त्यांनी इतका छान प्रयोग करायचं ठरवलं आणि ही रिस्क घेतली. बेसिकली इट्स अ रिस्क, पण माझी अशी खात्री आहे की आत्ता जे काय मी रिहर्सल करतो आहे त्याच्यावरनं लोकांना खूप आवडेल आणि एक वेगळा प्रयोग म्हणून लोक ह्याच्याकडे नक्की बघतील.
सावनी तू मागे लताशा पण केला आहेस आणि लता आणि आशा हे कॉम्बिनेशनच खूप मोठं आहे आणि हृदयनाथजीं बरोबर केलेलं आहे तर तेव्हा त्या कार्यक्रमात तू गायलेलं एखादं लताजींचं गाणं आमच्या आणि त्या कार्यक्रमाचा कसं अनुभव आला किंवा कशी त्याची एक निर्मिती तर मी फक्त कार्यक्रम नुसते साधन न करता त्याची एक निर्मिती करायचाही एक टप्पा मी चॅलेंज घेतला कारण मला असं वाटतं की नवीन पिढीचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझं एक कर्तव्य आहे की जुनी गाणी आपली जी परंपरा आहे ती यंगस्टर्सपर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये पोचवावी आणि ती आपली जबाबदारी आहे. आपण फक्त असं म्हणून नाही चालणार की आजकाल कोणी जुनी गाणी ऐकत नाहीत, तुम्ही ऐकवली तर लोक ऐकतात पण. सो त्यामुळे इट्स अप टू यू की तुम्ही ते कसं छान मांडताय लोकांसमोर. त्यामुळे मी लताशा ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली. दीदी आणि आशाताई ह्या दोन सुरांनी अख्ख्या जगावर राज्य केलं आणि आपण मराठी लोक वी आर लकी की ते महाराष्ट्रीयन्स आहेत आणि त्यांची मराठी गाणी ही तितकीच उत्तम आहेत. आणि ह्या माझ्या उपक्रमाला हृदयनाथजींचा आशीर्वाद मिळाला. ते स्वतः या कार्यक्रमात सहभागी असतात, ते स्वतः आठवणी सांगतात की ही गाणी बनली कशी आणि मग त्या अनुषंगाने मी ती गाणी गात जाते. तर त्या दीदींचा तुम्ही उल्लेख केलाय तर एक सुंदर प्रार्थना आहे उंबरठा चित्रपटातली. गगन सगन तेजोमय गगन सगन तेजोमय तिमी रहरुन करुणाकर ते प्रकाश दियभय गगन सगन ते सावनी असं वाटतं की ऐकतच राहावं पुढे सुद्धा. मी तुला विचारेन की तू सारेगमांची पार्टिसिपेंट पण आणि विनर राहिली आहेस, तेव्हा रियालिटी शोज मध्ये परफॉर्म करणं हे जितकं मोठं आव्हान आहे त्याच्याहून मोठं आव्हान तुला असं वाटतं की ते विनर झाल्यानंतर पुढे त्याला कन्सिस्टंटली मेंटेन करणं हे एक्झॅक्ट आव्हान वाटतं. यू सेड इट, मला तर वाटतं की त्या 6 महिन्याच्या रियालिटी शो पेक्षा जास्ती मोठं आव्हान ते असतं की ते तुम्ही त्याच्यानंतर ते निभावताय कसं. कारण आपण बघतो की आजकाल खूप रियालिटी शोज येतात, खूप जास्ती नवीन टॅलेंट लोकांसमोर येत आहे पण आजकालच्या ऑडियन्सची आणि लोकांची मेमरी खूप शॉर्ट आहे. म्हणजे एखाद्या वर्षी एक गायक येतो तेव्हा ते डोक्यावर घेतात पण नंतर तो गायक कुठे जातो आपल्याला कुणाला आठवत पण नाही. सो असं न होता आपलं अस्तित्व अनेक वर्ष टिकवून ठेवणं इज अ टास्क आणि तेच म्हणजे वेगवेगळे प्रयोग करून तुम्ही लोकांसमोर कसे याल आणि नवनवीन गाणी कशी घ्याल. कारण म्हणजे रियालिटी शो जिंकणं खूप सोपं आहे कारण ते 6 महिन्याचे कष्ट असतात जे आपण केले तर त्याचं यश नक्की आहे. पण नंतर जे तुम्ही मोठ्या जगाला सामोरं जाता कारण ते खूप अनप्रेडिक्टेबल आहे, एखाद्या दिवशी काम मिळतं एखाद्या दिवशी नाही मिळत. सो तो बॅलन्स साधणं आणि ते एक मेंटली स्ट्रॉंग राहणं हा जास्ती चॅलेंजिंग भाग मला वाटतो. स्वामी तू नुसतं मराठी भाषेतच नाही तर तू इतरही भाषांमध्ये गायते, साऊथ इंडियन भाषांमध्ये तो तुझा अनुभव कसा राहिला आणि तुझा किती मोठा आव्हान. मला असं वाटतं की प्रत्येक गायकाची एक स्वप्न असतात, तसं माझंही स्वप्न होतं की आपण आपल्याच भाषेत मर्यादित न राहता बाकीच्या भाषांमध्येही गावं. आणि भाषांची बेसिकली मला लहानपणापासून आवड होती. मी BA संस्कृत केलं, MA मराठी केलं, जर्मन पण शिकले. तर आणि साऊथची गाणी ऐकायला लागले कॉलेजला असल्यापासून, रहमान सर, इलाईराजा सर. आणि खूप फॅसिनेटिंग आहे तिथलं म्युझिक, कर्नाटिक क्लासिकलचा त्याला एक बेस आहे. खूप चॅलेंजिंग आहे ॲज अ सिंगर आणि भाषा तर अर्थात चॅलेंजिंग आहेच कारण आपल्या मराठी लोकांना ती अजिबात न समजणारी आहे. ॲटलिस्ट गुजराती पंजाबी आपण रिलेट करू शकतो, कळू शकतात थोडे शब्द, पण आपल्यासाठी साऊथच्या सगळ्या लँग्वेजेस म्हणजे जिलब्या असतात, आपल्याला काहीच कळत नाही. त्यामुळे पण ते कुठेतरी एक आव्हान होतं आणि ते मी मराठीत लिहून घ्यायचे स्टुडिओत गेल्यावर गाणी. मी एक कवर सॉन्ग केलं होतं यूट्यूबवर अभय जोधपूरकर बरोबर, अभय माझा चांगला मित्र आहे आणि खरं तर क्रेडिट गोज टू हिम, त्याच्यामुळे मी साऊथमध्ये गायला लागले आणि ते त्याच्या एका मित्रांनी ऐकलं आणि सेट की आय वॉन्ट दिस सिंगर टू रेकॉर्ड फॉर माय नेक्स्ट तमिळ सॉन्ग. तर आय वॉज सरप्राईज्ड आणि मी ते चॅलेंज घेतलं. तो म्हणला तू चेन्नईला ये आपण रेकॉर्ड करू. मग मी मराठीत सगळं लिहून घेतलं, प्रत्येक गाणं अक्षर आणि ती भाषा खूप अवघड आहे आणि ते लोक तितकेच समंजस आहेत, खूप कोऑपरेटिव्ह आहेत. त्यांनी माझ्याकडनं योग्य ते करून घेतलं कारण ते उच्चार खूप जास्त आहेत आणि ते म्युझिक पण टफ असतं. सो पण खूप मजा येते साऊथला गायला आणि आत्तापर्यंत मी जवळजवळ 15 अधिक गाणी साऊथमध्ये गायली आहेत. ती बरेच त्यातली यूट्यूबवर पण आहेत, मूवी सॉंग्स एक रिलीज होतात. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड.
असता. मी तू रंगमंच पण केला आहे, तर पुढे असे काही प्रोजेक्ट आहेत का? नाटक काम करायचा विचार आहे. माझी सुरुवातच कारकिर्दीची संगीत कट्यार काळजात घुसलीमध्ये मी छोटा सदाशिवची भूमिका करायचे तिथनं झाली. पण एकदा असं वाटतं की ती संगीत रंगभूमी हे जास्ती मोठं आव्हान आहे आणि इथं ऍक्टिंग तुम्ही करायला लागलात की मग त्याच्यात तुम्हाला पूर्ण वेळ झोपून द्यायला लागतं, जो वेळ सध्या आत्ता माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे मी ते जरा बॅकफुटला ठेवलं आहे, कारण संगीत नाटक आणि त्यात दिलं जाणारं जे प्रोजेक्शन आहे त्यामुळे प्लेबॅक सिंगिंगसाठी जे आवाज मेंटेन करणं असतं ते माझ्याकडनं तितकंसं होणार नाही. पण पुढे जाऊन नक्कीच मला ते करावंसं वाटेल, आणि कारण माझं अख्खं कुटुंब संगीत नाटकांना वाहून घेतलेलं आहे त्यामुळे ते स्वप्न तर आहेच आणि पुढे मागे नक्की विचार. चला, म्हणजे आम्हाला भविष्यात खूप छान कलाकार बघायला पण मिळणार आहे असं गाणंच नाही. सांगली मिळणे पण येईल की टेक्नॉलॉजी हॅज हेल्प लॉट आजकाल सिंगर्सला, कारण त्यांना खूप वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स पण मिळत आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये तू स्वतःचा एक ॲप पण हे केला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला. मला असं वाटतं की माझं जे फॅन फॉलोईंग आहे त्यांच्याशी मी चांगल्या प्रकारे कनेक्टेड राहणं मला आवडतं. मी सतत सोशल मीडियावर पण वेगवेगळ्या माध्यमातून कनेक्टेड असते लोकांची, तर माझ्याविषयीची सगळी माहिती, माझी गाणी, माझे व्हिडिओज हे एकाच कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहावेत असं मला वाटलं. सो माझा एक मित्र आहे प्रशांत रेडकर, त्यांनी ह्या ॲपची निर्मिती केली आणि ती नवीन वर्षाची भेट म्हणून मी गेल्या वर्षी सगळ्या फॅन्सना, आणि इट्स अ टोटली फ्री ॲप, अँड्रॉइड ॲप आहे सावनी रवींद्र, जिथे माझे आजपर्यंतचे सगळे व्हिडिओज, ऑडिओ, गाणी ही सगळी एका क्लिकवर अवेलेबल आहेत. आणि हा प्रयोग पण अगेन मी प्रयोग आजपर्यंत करण्यासाठी प्रसिद्ध राहिली आहे, कारण नेहमी मला असं आवडतं की चॅलेंज करत राहावं स्वतःलाच. सो हा प्रयोग पण लोकांनी खूप उचलून धरला आणि बरेच डाउनलोड्स आहेत त्या ॲपचे आणि खूप छान फीडबॅक मला मिळाला, कारण आय वॉज द फर्स्ट वन टू काहीतरी एक्सपेरिमेंट लाईक दिस, त्यामुळे इट वॉज अ गुड सक्सेस. सावनी, तू आमच्याशी एवढी बोललीस, आम्हाला वेळ दिलास, पण त्याच्याकरता तर थँक्स आहेच आहे सारखं. पण मला जाता जाता आशा ते आवाज येतो सर, म्हणजे माझे पण नावाचे इनिशियल्स आहेत त्यामुळे ऐकून SR मराठीच्या सगळ्या प्रेक्षक दर्शकांना माझ्याकडून नमस्कार आणि शुभेच्छा. आणि मला पण खूप छान वाटलं आज तुमच्या सगळ्यांची गप्पा मारून, सो थँक्यू सो मच. जाता जाता आशाताईंचं एक दिदींचं गायलं तर आशाताईंचं नक्कीच गाणं गाते. मी माझ हर पुन बसले ग, मी माझ हर पुन बसले ग, सखी मी माझ हर पुन बसले ग, मी माझ हर पुन बसले ग, मी माझ हर पुन. वा सौमी, क्या बात आहे, फारच सुंदर, फारच सुंदर. ही होती सावनी रवींद्रजीच्याशी आम्ही बोललो आहोत. पुढच्या वेळेस एका नवीन व्यक्तीशी पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.